नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पावर ट्रान्समिशन शक्ती संक्रमण या पाठाविषयी बघणार आहोत या पाठामध्ये आपण शक्ती संक्रमण म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आणि त्याचे अनेक उदाहरणं बघणार आहोत मी चौगुली सेन आयटा इंदापूर या संदर्भात आपण बघणार आहोत या पाठात आपण शक्ती संक्रमण म्हणजे काय ग्रुप ड्राइव्ह व सिम्पल ड्राईव्ह हे बघणार आहोत आता शक्ती संक्रमण म्हणजे काय शक्ती संक्रमण म्हणजे काय शक्ती संक्रमण ही दोन पद्धतीची असते एक नैसर्गिक शक्ती दुसरी कृत्रिम शक्ती निसर्गात असणाऱ्या नैसर्गिक शक्ती निसर्गात असणाऱ्या निसर्गात असणाऱ्या शक्ती वारा पाणी सूर्य प्रकाश व प्राण्यांपासून मिळणारी शक्ती म्हणजेच नैसर्गिक शक्ती आता कृत्रिम शक्ती नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून मानवाने तयार केलेली शक्ती म्हणजेच कृत्रिम शक्ती ते कोणते असते कारखान्यातील विविध मशीन्स कार ट्रक व मोटरसायकल ह्या आहेत त्या कृत्रिम शक्ती आहेत आता शक्ती संक्रमण म्हणजेच काय पॉवर ट्रान्समिशन म्हणजे काय शक्ती संक्रमण मशीनच्या एका पार्टमध्ये तयार झालेली शक्ती किंवा गती दुसऱ्या भागापर्यंत किंवा दुसऱ्या मशीनपर्यंत वाहून नेण्याच्या क्रियेला शक्ती संक्रमण असे म्हणतात पुन्हा एकदा बघा शक्ती संक्रमण म्हणजे काय मशीनच्या एका पार्टमध्ये तयार झालेली शक्ती किंवा गती दुसऱ्या भागापर्यंत किंवा दुसऱ्या मशीनपर्यंत वाहून नेण्याच्या क्रियेला शक्ती संक्रमण असे म्हणतात शक्ती संक्रमण ही दोन पद्धतीने होते एक ग्रुप ड्राईव्ह व दुसरी आहे सिंपल ड्राईव्ह मोटर किंवा इंजिन पासून मशीन चालवण्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे ग्रुप ड्राईव्ह दुसरी आहे सिम्पल ड्राईव्ह आता ग्रुप ड्राईव्ह आपण ग्रुप ड्राईव्हचा कार्य व ग्रुप ड्राईव्ह काय आहे हे आपण बघणार आहोत ग्रुप ड्राईव्ह म्हणजे काय ते कसं कार्य करते बघा आता ग्रुप ड्रायव्ह मध्ये काय आहे ग्रुप ड्रायव्ह मध्ये मेन मशीनला मेन शाफ्ट जोडलेला असतो त्या पासून होणारी गती किंवा शक्ती दुसऱ्या काउंटर शाफ्टला दिली जाते त्या काउंटर पासून ती पुलीला किंवा दुसऱ्या मशीनच्या स्पिंडलला दिली जाते त्याला आपण ग्रुप ड्राईव्ह असे म्हणतो आता या मुख्य आकृतीमध्ये बघा हा जो आहे हा मेन शाफ्ट आहे हा मेन शाफ्ट या शाफ्टला इंजिन किंवा मोटरपासून गती मिळते ह्या मेन शापासून गती ह्या पुली लूज पुली आणि फास्ट पुलीमधून या काउंटर शाफ्ट हा जो खाली आहे तो काउंटर शाफ्ट त्याच्या शेजारी आहे या शाफ्टला बेल्टच्या व पुलीच्या माध्यमातून गती मिळते या काउंटर शाफ्टमधून ती गती बेलच्या साहाय्यानं मशीनच्या मेन स्पिंडलला दिली जाते व मशीन फिरवली जाते याला ग्रुप ड्राईव्ह असे म्हणतात बघा ग्रुप ड्रायव्ह मध्ये काय काय असतं ग्रुप ड्रायव्ह मध्ये मोटर किंवा इंजिनपासून आलेला हा मेन शाफ्ट असतो ह्या शाफ्टला अनेक मशीन जोडलेले असतात जसे की इथं बघा क्रेन जोडलेले आहे इथं ओवर हँगिंग वायर्स आहेत हे दु इथं दुसऱ्या मशीनला बेल्ट बेल्टी सप्लाय दिलेला आहे इथं काउंटर शाफ्ट आहे या मेन शार्टपासून त्या काउंटर शाफ्टला बेल्टच्या साहाय्यानं किंवा पुली बेल्ट आणि पुलीच्या साह्यानं शक्ती किंवा गती दिलेली आहे त्या काउंटर शार्टमधून मशीन्सला गती किंवा पावर दिलेला आहे त्याला आपण ग्रुप ड्राईव्ह असे म्हणतो पुन्हा एकदा बघा ग्रुप मोटर किंवा इंजिन पासून आलेला असतो मेन शाफ्ट त्या मेन शाफ्टला हा काउंटर शाफ्ट असतो या काउंटर शाफ्टला मेन पासून गती मिळते ती गती काउंटर ची पुन्हा दुसऱ्या बेल्टने मशीनच्या स्पिंडलला दिली जाते याला आपण ग्रुप ड्रायव्ह म्हणतो याच्यामध्ये लूज पुले आणि फास्ट पुले असते बेल्ट फोर्क असतो बेल्ट फोर्कच्या सहाय्याने आपण काउंटर शापची गती थांबू किंवा चालू करू शकतो सिंपल मध्ये सिम्पल ड्राइव सिंपल मध्ये काय असते मशीन ही वैयक्तिक स्वतंत्र असते त्याला स्वतंत्र ड्राईव्ह म्हणजे स्वतंत्र मोटर असते त्याचा शाप स्वतंत्र असतो तो वैयक्तिकरित्या स्वतंत्र चालू आणि बंद केला जातो इथे पहा इथे मोटर आहे की या मशीनची सेपरेट इथे त्या मोटरच्या बेल्टच्या साईन फिरवली जाते आणि स्पिंडल फिरवून काम केले जाते इथे मोटर स्वतंत्र असते प्रत्येक मशीन स्वतंत्र चालू केली जाते व स्वतंत्र बंद केली जाते याला आपण सिंपल ड्राइव असे म्हणतो आता ग्रुप ड्राईव्ह मध्ये काय असते ग्रुप ड्राईव्ह ही पद्धत फार पूर्वीच्या काळापासून वापरात आणली जाते एकाच मोटर अथवा इंजिन द्वारे अनेक मशीन्स एकाच वेळेस चालवता येत असल्यामुळे या पद्धतीत खर्च कमी येतो ग्रुप ड्राईव्हचे पुढील तोटे आहेत ग्रुप ड्राईव्हचे सुद्धा आहेत आता पहिला तोटा बघा ग्रुप ड्राईव्ह मध्ये एकच मशीन चालवायची असेल ती पूर्ण जादा लांबीचा मेन शाप फिरवावा लागतो दुसरा तोटा ग्रुप ला जागा जास्त लागते तिसरा तोटा एखाद्या मशीनचा बेल तुटला किंवा इतर काही दोष निर्माण झाल्यास सर्व मशीन बंद करावे लागतात हा ग्रुप ड्रायव्हचा तोटा आहे चौथा तोटा मोटर अथवा मध्ये दोष निर्माण झाल्यास सर्वच मशीन बंद कर पडतात सर्वच मशीन बंद पडतात पाचवा तोटा ओव्हरहेड क्रेनचा उपयोग या पद्धतीत करता येत नाही ओव्हरहेड पद्धतीचा उपयोग या करता येत नाही पुलीस व बेल्ट यांची संख्या जास्त असल्यामुळे आवाज जास्त असतो पुलीज आणि बेल्ट यांची संख्या जास्त असल्यामुळे या मशीनमध्ये आवाज जास्त येतो अपघाताची शक्यता वाढते या ग्रुप ड्रायव्हमध्ये अपघाताची शक्यता वाढते आता सिम्पल किंवा इंडिज्युअल ड्रायव्हचे फायदे बघा इंडिव्हिज्युअल ड्र ड्राईव्हचे पुढील फायदे आहेत इंडिवज्युअल ड्राईव्हचे फायदे बघा या पद्धतीत ऊर्जा एनर्जी खर्च खर्च होते या पद्धतीत कमी ऊर्जा व एनर्जी खर्च होते मोटर अथवा मशीनमध्ये दोष निर्माण झाल्यास केवळ तीच मशीन बंद करावी लागते तिसरा फायदा मोटर ही मशीनवर बसवलेली असल्यामुळे कमी जागा लागते चौथा फायदा बेल बदलण्यास कमी वेळ लागतो पाचवा फायदा वर्कशॉपमध्ये पुरेसा प्रकाश येण्यास अडचण येत नाही तसेच वर्कशॉपची सफाई करणे सोपे जाते सहावा फायदा अपघाताची शक्यता कमी असते तसेच आपण पुढील पाठात बघणार आहोत शापची व्याख्या शापचे प्रकार आणि उपयोग धन्यवाद थँक्यू पुढच्या पाठात आपण भेटूया